1962 साली कर्जत मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार एकनाथ उर्फ आबासाहेब निंबाळकर हे विजयी झाले होते। त्यांना एकूण 21,381 एवढी मते मिळाली होती। 1967 साली कर्जत मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार एकनाथ उर्फ आबासाहेब निंबाळकर हे विजयी झाले होते। त्यांना एकूण 27,142 एवढी मते मिळाली होती। 1972 साली कर्जत मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब निंबाळकर हे विजयी झाले होते। त्यांना एकूण 35,146 एवढी मते मिळाली होती। 1978 साली कर्जत मतदारसंघातून आरपीआयचे उमेदवार बाजीराव दशरथ कांबळे हे विजयी झाले होते। त्यांना एकूण 23,157 एवढी मते मिळाली होती। 1980 साली कर्जत मतदारसंघातून काँग्रेस युचे उमेदवार दगडू सकाराम निकाळजे हे विजयी झाले होते। त्यांना एकूण 26,031 एवढी मते मिळाली होती। 1985 साली कर्जत मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार दगडू सकाराम निकाळजे हे विजयी झाले होते। त्यांना एकूण 21,668 एवढी मते मिळाली होती। 1990 साली कर्जत मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विठ्ठलराव साहादू भैलुमे हे विजयी झाले होते। त्यांना एकूण 40,764 एवढी मते मिळाली होती। 1995 साली कर्जत मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार सदाशिव किसन लोखंडे हे विजयी झाले होते। त्यांना एकूण 64,269 एवढी मते मिळाली होती। 1999 साली कर्जत मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार सदाशिव किसन लोखंडे हे विजयी झाले होते। त्यांना एकूण 55,440 एवढी मते मिळाली होती। 2004 साली कर्जत मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार सदाशिव किसन लोखंडे हे विजयी झाले होते। त्यांना एकूण 56,524 एवढी मते मिळाली होती। 2009 साली कर्जत जामखेड मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रामशंकर शिंदे हे विजयी झाले होते। त्यांना एकूण 42,845 एवढी मते मिळाली होती। 2014 साली कर्जत जामखेड मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रामशंकर शिंदे हे विजयी झाले होते। त्यांना एकूण 84,058 एवढी मते मिळाली होती। 2019 साली कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित राजेंद्र पवार हे विजयी झाले होते। त्यांना एकूण 1,35,824 एवढी मते मिळाली होती।